नमस्कार, आय बी एन लोकमतच्या मुंबई कुणाची या विशेष कार्यक्रमात मी रणधीर कांबळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय. आपण आहोत अंधेरी पश्चिममध्ये. प्रामुख्याने अंधेरी पश्चिममध्ये जोगेश्वरीचा काही भाग, ओशिवरेचा काही भाग असे 13 वॉर्ड्स इथं आहेत आणि 13 वॉर्डमध्ये प्रामुख्यानं प्राबल्य आत्तापर्यंत होतं शिवसेनेचं. त्यापैकी शिवसेनेचे 6 नगरसेवक होते. काँग्रेसनं पण प्रतिनिधित्व केलं आहे, भाजपचे पण प्रतिनिधित्व इथून केलं आहे. मात्र इथले अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्न सुटले नसल्यामुळंच अनेक प्रश्न पुन्हा एकदा निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित झाले आहेत. आपल्यासोबत सर्व पक्षाचे प्रतिनिधी आहेत. आपल्यासोबत आहेत फवाज बशीर, समाजवादी पार्टीचे राजूल पाटील आहेत आपल्याबरोबर शिवसेनेच्या, त्याचबरोबर विठ्ठल बंदेरे आहेत बीजेपीचे, त्याचबरोबर फिरोज शहा येणार आहेत आपल्याबरोबर काँग्रेसचे, शिवाजी परब संभाजी ब्रिगेडचे आहेत, त्याबरोबर सुधीर तावडे मनसेचे आहेत. सर्व पक्षाचे प्रतिनिधी आहेत. आपण प्रामुख्यानं शिवसेनेवर जबाबदारी याच्यासाठी येते की कारण शिवसेना हा पक्ष सत्तेवर आहे, त्याचबरोबर इथून मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून गेले आहेत. त्यामुळेच शिवसेनेला पहिला प्रश्न आहे की इथले ज्या समस्या आहेत, रस्त्याच्या समस्या असतील, झोपडपट्ट्यांमधल्या नागरी समस्यांच्या प्रश्न आहेत, प्रश्न सुटलेले नाहीत, त्यामुळं लोकांचा त्रागा आहे, काय सांगाल? प्रश्न सुटलेले नाही असं सांगू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की लोकांची कामं आम्ही केली आहे तेव्हाच आम्हाला आज मला माझ्यासारख्याला आणि शिवसेनेला 4 वेळा या विभागातनं निवडून दिलं आहे. म्हणजे प्रश्न सुटलेले असं नाही आहे. आणि रस्त्यांची वगैरे कामं जी आहे ती चालूच आहे, त्याला काही त्रास नाही आहे. सीसी रोड जास्त करून झालेले आहेत आणि जे रस्त्यांचे खोदकाम वगैरे होतात, महानगरपालिकेचे प्रशासकीय जे नियमावली आहे, जे कायदे आहेत, ह्याच्यात थोडंसं कोऑर्डिनेशन गॅप असल्यामुळे कुठे कुठे रस्त्यांचा त्रास आहे, पण तो व्यवस्थित होईल हे मी तुम्हाला ग्वाही देईन. प्रश्न सोडवल्याचा दावा शिवसेनेने केला, मात्र प्रशासकीय ज्या काही अडचण आहे त्यामुळे प्रश्न काही वाहतुकीचे प्रलंबित आहेत. आपल्यासोबत आहेत समाजवादी पार्टीचे फवाज. क्या बताएंगे की यहा के जो सवालात है, जो बुनियादी समस्या है, वो सुलझाने में शिवसेना सफल रही है क्योंकि उन्होंने दावा किया भी. जी, मैं तो इतना ही कहूँगा कि यहाँ पे जो लोग जो शिवसेना से है, मनसे से है, आज हमारे जो समाजवादी से जो अब वासिम जी है महाराष्ट्र के और जो हमारे अखिलेश जी है जो यूपी से है, ये जितने भी उत्तर भारतीय लोगों को कहते हैं कि भाई इनको भगाओ, इनको भगाओ, इनको भगाओ, और आज उन्हीं के पास वोट मांगने के लिए जा रहे हैं कि भाई हमें वोट दो, हमें जिताओ, हम तुम्हारा ये काम करेंगे, हम तुम्हारा वो काम करेंगे. आज भी गटर नाली बनाने से कुछ नहीं होता है. गटर नाली तो लोग आज घर में भी अपने 5-10 रुपए दे के साफ करा लेते हैं, लेकिन सबसे बड़ा मसला है बच्चों की एजुकेशन का, जिसको जो हमारे को जो बीएमसी स्कूल के अंदर फैसिलिटी चाहिए, जैसे नाइट कॉलेज की जरूरत है. आज भी इस जोगेश्वरी के अंदर 8वीं तक के है, और जब समाजवादी रऊप भाई जो हमारे जो इंतकाल हो गए, जो कॉरपोरेटर थे, उन्होंने स्कूल के लिए 250 बेड थे हॉस्पिटल्स के अंदर, 250 बेड में से आज 30 बेड बचे हुए. उस टाइम पे 250 बेड थे जब डिलीवरी के लिए था. आज जर्नल ओपीडी की जरूरत है, आज नेरो सर्जन की जरूरत है, सर्जन्स की जरूरत है. म्यूनसिपैलिटी स्कूल में ब्रेकफास्ट जो रिसर्च जिसको बोलते हैं बच्चों लोग के लिए, वो फैसिलिटी नहीं है. स्कूल के अंदर जो टॉयलेट्स है उसके अंदर से सांप निकलते, टीचर लोग लिटरली रोती है और दुआ करती है कि भाई हमारे पास ऐसा कोई कैंडिडेट आवे जो हमारे बच्चों को जैसे अपने बच्चे से ज़्यादा वो बच्चे मानते हैं. उन लोग रोते हैं और लोग कहते हैं कि भाई हमारे बच्चे लोग को जरा आप लोग बचाइए, और ये हमको जाना पड़ता है उधर टॉयलेट में उन लोग के साथ में. प्रश्न इथं आहे प्रामुख्याने शौचालयाचं असेल, शाळांचं असेल, रुग्णालयाचं असेल. समाजवादी पार्टीनं प्रश्न उपस्थित केला की उत्तर भारतीयांच्या विरोधात नेहमी आवाज उठवला जातो, मात्र इलेक्शनच्या काळात त्यांच्याकडे पुन्हा गेले जात आहे. संभाजी ब्रिगेड नव्यानंच पक्ष इथं उतरला आहे, काय सांगाल की इथले जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यात कितपत यशस्वी ठरले? नहीं, यहाँ पे मैंने देखा है कि आज 25 साल से सेना और बीजेपी महानगर पालिका पे राज कर रही है. सिर्फ भ्रष्टाचार को छोड़कर सेना और बीजेपी ने अभी तक कुछ नहीं किया. कोई रास्ते नहीं, 100 करोड़, जैसा ताई ने बोला कि सब गड्ढे रास्ते सही है, लेकिन 100 करोड़ हर साल गड्ढे बुझाने के लिए दिया जाता है, एक फंड होता है, लेकिन वो 100 करोड़ कहाँ जाता? गड्ढे आज भी वैसे के वैसे पड़े हुए. कोई मूलभूत सुविधाएँ इस मुंबई महानगर पालिका में सेना और बीजेपी के लोगों ने जनता के लिए नहीं किया है. एकूण निधी खर्च झाला आहे, मात्र हे कामं झाली नाहीत. मनसे
चे नेते आता उतरले प्रचारात, राज ठाकरे यांनी आवाहन केले की नक्की कुणाला निवडावं, कारण की प्रश्न ना राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे ब्रँड अँबॅसिडर असताना इथं प्रचारात उतरले असा प्रश्न, ते जे आश्वासन देत आहेत त्या आश्वासनाबद्दल विश्वास नाही असंही म्हटलंय राज ठाकरेंनी। काय सांगाल या परिसरात मनसे कुठल्या मुद्द्यांवर अधिक आक्रमक आहे, कारण जे मुद्दे सुटले नाहीत? मुळात सांगायचं झालं की 25 वर्ष बीजेपी सत्तेवरती आहेत, परंतु आजपर्यंत लोकां जनतेचा मराठी माणसाची मतं घेऊन त्या मराठी माणसाला फसवण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे। आज एकच सांगू इच्छितो की राजूलताई पाटील यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला सत्ता जनता निवडून देते, परंतु पर्याय नव्हता। आज महाराष्ट्र नवनिर्माण हा पर्याय त्यांच्या समोर आहे। या विभागाचा जो विकास झालेला आहे त्याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये तथ्य नाही आहे। त्यांनी फक्त आश्वासने दिली आहेत, होर्डिंग लावलेले आहेत, असं कुठल्याही प्रकारची कामं झाली नाहीत। अंधेरी शहाजीराजे क्रीडा संकुल घ्या, त्याच्यामध्ये चाललं आहे भ्रष्टाचार, त्याच्यामध्ये चाललेलं आहे प्रायव्हेट चाललंय आणि ती प्रायव्हेटला विकायला प्रयत्न झालेला आहे। जनता तिथे त्रस्त झालेली आहे। आज पर्याय राजसाहेबांनी दिलेला आहे, सत्ता तुम्ही देऊन बघा, नाशिक सरकार विकास ह्या मुंबईचा होणार आहे। एकूणच प्रश्न उपस्थित केलेले आहेत मनसेने सुद्धा, प्रामुख्यानं भाजप हा पक्ष शिवसेनेचा मित्रपक्ष आणि सत्ताधारीचा पक्ष, आता दोघं वेगवेगळे लढत असले, एकमेकांच्या विरोधात लढत असले, तरी जबाबदारी यांची ही आहे, कारण तुमचे पण इथून नगरसेवक होते। प्रश्न सुटलेले नाहीत, रुग्णालयाचे असतील, शाळांचे प्रश्न असतील, मैदानांचे असतील, काय सांगाल? सगळ्यात मोठा प्रश्न तर ट्रॅफिकचा आहे आणि फुटपाथचा आहे। ट्रॅफिकची हाल जे होतात लोकांना खूप त्रास होतो। इथे जी मैदानं ती विकसित जी व्हायला पाहिजे त्या प्रमाणात ती झालेली नाही आहेत। मेन म्हणजे हे जे मॅटर्निटी होम आहे त्याला सुपर स्पेशलिस्ट जनरल स्पेशल हॉस्पिटल बनवायला पाहिजे, त्यासाठी कोणी प्रयत्न केलेले नाही आहेत, कारण इकडच्या नागरिकांना खूप हॉस्पिटलला जावं लागतं। हे तुमचं पण अपयश नाही का, कारण तुमचे पण नगरसेवक होते, तुम्ही पण सत्तेत अर्धे भागीदार होतात। आमचे नगरसेवक ह्या साईडला नव्हते आणि महानगरपालिकेमध्ये मुद्दा उचलत असेल पण शिवसेनेचं वर्चस्व जास्त होतं। उचलं असेल पण त्या प्रकारे जे काम व्हायला पाहिजे त्या प्रकारे काम नाही झालं। म्हणजे मित्रपक्ष असताना शिवसेनेने तुमचं ऐकलेलं नाही? ऐकलं नसेल त्या लोकांनी। काय सांगाल की मित्रपक्ष तुमचे जे होते एकेकाळी आता विरोधात उभे आहेत, म्हणतायत की तुम्ही ऐकत नव्हता शिवसेनेनं, इथल्या रुग्णालयाचे प्रश्न असतील, ट्रॅफिकचे प्रश्न असतील, त्या सोडवण्यात अपयश आलेले, हे सांगणं चुकीचं आहे। आज ते म्हणतात की आमच्या बरोबर बसतात आणि शिवसेना ऐकत नाही, असं हे म्हणणं चुकीचं आहे। म्हणजे नाच ना हवे अंगण टेढा अशी परिस्थिती आहे। त्यांनी जेव्हा काम करायचं होतं तेव्हा त्यांनी विचार नाही केला, लोकांची सेवा नाही केली, आज कोणाच्यावर तरी खापर फोडायचं आणि आपली बाजू सरस आहे असं दाखवायचं हे चुकीचं आहे, साफ असं मला वाटतंय। दुसरी गोष्ट, महानगरपालिकेने आज कुपरसारख्या रुग्णालयात आज आम्ही लोकांनी मान्य हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कॉलेज म्हणजे मेडिकल कॉलेज तिथे स्टार्ट केलेलं आहे, 500 बेडचं हॉस्पिटल चालू आहे आणि खरोखरच खूप चांगल्या प्रकारे शिवसेना आरोग्य विभागात काम करते हा माझा दावा आहे। आरोग्य विभागात शिवसेना दावा करते, क्या स्थिती आहे? जो स्वास्थ्य विभाग आहे उनमें बहुत अच्छा काम किया है ऐसा दावा किया? नहीं, हम तो भाई अभी जो रैलियो में हम जा रहे, हम गली गली कुची कुची देख रहे, हमको तो नहीं लगा है कि 20 साल में शिवसेना कोई अच्छा काम किया है। क्यों कि हम जहाँ जहाँ गलियों में जा रहे हैं वहाँ वहाँ हमको शिकायत मिल रही है कि यहाँ पे देखो पानी की समस्या है, यहाँ बाथरूम में कीड़े आ रहे हैं, यहाँ गटर जो है भरी हुई पड़ी है, पानी गटर के ऊपर से जा रहा है, बच्चे बीमारी से मर रहे हैं, ये हमारे को शिकायतें आ रही है। हम गली गली घूम रहे हैं, हमको शिकायतें मिल रही है। काय सांगाल, हे थेट थेट सांगत प्रकारे बोलता है, ज्या विभागाचा ते विषय मांडतायत त्या विभागात काँग्रेसचा नगरसेवक आज 20 वर्ष झाली झालेला आहे, तिथे केव्हाही शिवसेनेचा नगरसेवक झालेला नाहीये। पण ही जबाबदारी पालिका म्हणून तुमची नव्हती का? पालिका म्हणून आमची जरी जबाबदारी असली तरी पण माझं मत असं आहे की सर्वप्रथम तिथे ज्या विभागात कामं करायचे त्या विभागात सर्वप्रथम स्थानिक नगरसेवकाचा अधिकार लागतो। त्यांनी लोकांमध्ये पालिकेमध्ये बोंबाबोंब केली आणि लोकांना कळवलं तर कामं नक्की होणार, जर त्यांनीच लोकांना कळवलं नसेल आम्ही काही करू शकतो। काँग्रेसचे जे नगरसेवक होते ते अपयशी ठरले, तर काय सांगा? नहीं, 5 साल पहले यहाँ पे नगरसेवक शिवसेना का था, तो अब जैसा ताई बता रही कि कांग्रेस का नगरसेवक ही नहीं था यहाँ पे। 5 साल अभी तक राज किया राजू पेडनेकर ने, वहाँ पे हम लोग रास्ते में जा रहे हैं सिर्फ पैर एक भी पैर जो हमारा जूते हैं कि ऐसा नहीं लगा कि कचरा नहीं है। नहीं, अभी फिलहाल 63 की बात करें, जहाँ पे अभी जैसे
62 में थे जब ये वार्ड डिमार्केशन नहीं हुआ था, तब 5 साल शिवसेना के कैंडिडेट राजू पेडणेकर साहब थे और उन्होंने कोई ऐसा काम नहीं किया है। इनफैक्ट यहाँ स्कूल में से सांप निकलते और टीचर लोग डर रहे, एक मिनट, और प्लस और इतना इंफ्रास्ट्रक्चर के ऊपर ध्यान नहीं दिया गया है, हॉस्पिटल्स के ऊपर ध्यान नहीं दिया गया है, और वार्ड की बात नहीं है, ओवरऑल अगर बॉम्बे में आप देखो, चाहे वो इंडिपेंडेंट कोऑपरेटर शिवसेना के सपोर्ट में हो, स्टैंडिंग कमेटी में हो, कहीं भी लाइक टीचर्स लोग का, जैसे मैंने अभी बताया कि स्कूल में से सांप निकलना, फिर ये बीच में जो डेंगू वगैरह की जो हाल, ताई एक मिनट बात करने दो, हमने आपको बीच में नहीं टोका, आप प्लीज हमें बीच में नहीं रोके, हमें बोलने दो, वी रिस्पेक्ट। और इसके लिए जितने सर आपका टाइम आएगा, आप सर ताई ने सांगितलं आहे हॉस्पिटलचा ज्या प्रत्येक हॉस्पिटल जिथे आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर्स नाही आहेत, तिथे आयसीयू चे तिथे पेशंट तिथे अवेलेबल असताना देखील तिथे त्यांना उपचार केले जात नाहीये। कूपर हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही बघा, तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा, तिथे डॉक्टर तिथे नसतात, आयसीयू चे कुठलाही खॉट तिथे अवेलेबल नाहीये, आणि हे फक्त आश्वासन देत आहेत। जनता जो है शिवसेना बीजेपी की सरकार से जो है उब चुकी है, जनता चाहती है कि कोई हमारा नगर सेवक हो, हमारे बीच का नगर सेवक हो, इसलिए हमें जो है इंडिपेंडेंट यहाँ पे सेना और भाजपा सिर्फ वर्चस्व की लड़ाई लड़ रही है, ये एक दूसरे को निपटाने में लगे हुए हैं, जनता का काम ये लोग नहीं कर रहे, जनता का काम सिर्फ कांग्रेस पार्टी। अभी पटेल मैडम ने जो बताया कि आपके जो कारपोरेटर है वहाँ पर काम नहीं हुआ है, कहाँ पे अभी जो आपके जो कारपोरेटर यहाँ से जो दो कारपोरेटर है उनके वार्ड में काम नहीं हो रहा है। हमारे कॉर्पोरेटर यहाँ बाला अम्बेडकर थे, उन्होंने बहुत काम किया है, आप जाके जनता से पूछिए, जोगेश्वरी के अंदर जो 57 वार्ड था पहले उसका आधा अभी वार्ड 62 में गया है, वहाँ पे बाला अम्बेडकर ने बहुत काम किया है, जनता की हर वो सुविधा जो देनी चाहिए जनता को बाला भाई ने सब दिया हुआ है। प्रत्येक जन सांगतोय की आम्ही काम केले, मात्र प्रश्न सुटलेले नाहीत लोकांचे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काय सांगाल की सगळेच दावे करतात प्रश्न सुटलेत। इलेक्शन येतं नेहमीप्रमाणे आरोप प्रत्यारोप होतच राहतात, तुम्ही विकास काय करणार आहे, कसल्या मुद्द्यावरती विकास करणार आहे ते तुम्ही मांडा। मी वार्ड क्रमांक 61 मधून माझ्या मिसेसला उतरवले राष्ट्रवादी काँग्रेस, समस्या सांगा तुम्ही कोणाला उतरवले ते महत्त्वाचं नाही, समस्या अशी आहे की जे ताईंनी सांगितलं, ताईंचं पण म्हणणं बरोबर आहे की म्हणजे हे वार्डाचं सांगा, वार्डामध्ये जे समस्या होती आता ताई म्हणताय की म्हणजे आमच्या इथं झालेलं आहे, वार्डामध्ये काम झालेलं आहे, पेंडेकर साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे, साहेब कुठलंही काम झालेलं नाही। ताईंना मी सांगूत इच्छुको, हिंदू मुस्लिम चाल आनंदनगर वसाहत तिथं ताई तुम्हीसुद्धा जाऊन पाहतायत, आत्तासुद्धा तुम्ही जाऊन पाहतायत ताई तिथं काय चालू आहे, गटराचं काम तसंच पेंडिंग आहे, वॉटराचं काम तसंच पेंडिंग आहे। ताई जर तुम्ही म्हणतायत की नाही आम्ही काम करून दाखवले, ताई तुमच्या पण मी आरोप करणार नाही, कारण की असं आहे की ताईंचं पण काम चांगलं आहे। एकूणच शिवसेनेचे काही अंशी कामं असल्याचं थेट प्रशस्तीपत्र NCP ने देते, तुम्ही आरोप करत होता मित्रपक्ष असतानाही कामं होत नव्हती, त्यांनी सांगितलं की चुकीचे आरोप आहेत, काय सांगाल? आरोप चुकीचे नाही, मी आज 62 वॉर्डमध्ये फिरतोय, ज्या प्रकारे 62 आधी जे नगरसेवक काँग्रेसचे असतील पण त्या गल्लीमध्ये जे कामं व्हायला पाहिजे, ज्या चाळीमध्ये कामं व्हायला पाहिजे, रोडवर फुटपाथचे कामं व्हायला पाहिजे, कुठल्याही प्रकारचे कामं केलेले नाहीत, काम केलं म्हणून सांगणं आणि हे अवाव करणं हे चुकीचं आहे। मी डोळ्याने बघतोय, मी इथे वार्ड सुशिक्षित करायला आलोय, वार्ड सुशोभीकरण करायला आलोय, सुपर स्पेशलिस्ट बनवायला आलो आहे हॉस्पिटल, मला वार्ड 62 हा स्मार्ट 62 बनवायचा आहे, रस्ते फुटपाथ CCTV कॅमेरेपासून सगळं। एकूणच आलं तुमच्या लक्षात प्रामुख्यानं रुग्णालयात आयसीयूची व्यवस्था नाहीत, डॉक्टर नाहीत, रुग्णालय केल्याचा दावा शिवसेनेकडनं केला आहे, आता थेट आरोप होतो आहे, काय सांगाल? नाही, हे चुकीचं माहिती आपल्याला देत आहेत विरोधक, कारण आपण बघाल की कूपर हॉस्पिटलची स्थिती आता जी परिस्थिती पूर्वी परिस्थिती होती आता खूप बदललेलं आहे, तिथे स्वतः आता डॉक्टर तयार होत आहेत, पूर्वी बमाबम होतं, म्हणजे तिथे MBBS स्टुडंट आता तयार होतील, आणि हे फक्त जोगेश्वरी वेस्ट बघतायत, पण तुमचं थोडं प्रामाणिकपणा ठेवा आणि तुम्ही अंधेरी जोगेश्वरी ईस्टला जा, तिथे हिंदू हृदय सम्राट
एकूणच रुग्णालयाचा प्रश्न सोडवल्याचा दावा शिवसेनेने केलाय. अनेक प्रश्न आहेत, शाळांचे प्रश्न असतील, एकूण वाहतुकीचे प्रश्न असतील, अतिक्रमणाचे असतील, झोपडपट्ट्यांमधल्या नागरी सुविधांचे प्रश्न असतील, अनेक प्रश्नांची उत्तरं घेणार आहोत. वेळ झाली एक ब्रेक ची, ब्रेक नंतर जाणून घेणार आहोत इथल्या समस्या शिवसेनेचं प्राबल्य असताना खरंच सुटल्यात का, काय ऑब्जेक्शन आहेत लोकांना, हे जाणून घेऊया ब्रेक नंतर. पाहत राहा आयबीएन लोकमत मुंबई कुणाची. लोकमतच्या मुंबई कुणाची या विशेष कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे. आपण आहोत अंधेरी वेस्ट मध्ये. अंधेरी वेस्ट मध्ये प्रामुख्याने 13 नगरसेवक येथून निवडून जातात, मात्र प्रश्न अनेक आहेत. शिवसेनेचं प्राबल्य आहे मोठ्या प्रमाणात. समाजवादी पार्टी रणांगणात उतरली, काय सांगायला, काय प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालं. जेव्हा आम्ही जिकडे उभा आहेत त्या क्षेत्रात उभा आहे, आम्ही इकडची गोष्ट आपण करू ते बरं होईल. आणि मला इकडे सांगतायत लोक की इकडे लई प्रगती झाली आहे, मला नाही वाटत आहे. मी जेव्हा सर्वे करते इकडे, सर्वे केले आहेत, रुग्णालय इकडे किती आहे हे लोकांना माहीत पाहिजे. हे सांगतात की पहिलं ते होता आणि आता हे आहे आणि ते परवा हे होणार, असं नाही चालत. आपली एक जिम्मेदारी आहे. प्रश्न सांगा, इथले प्रश्न कुठले आहेत जे सोडवले नाही शिवसेने. शिवसेने इकडे हॉस्पिटलचे प्रश्न नाही सोडवलेले. औषधा रुग्णालय आजपर्यंत ते प्रसूतिगृह 250 बेड होते, आता 2500 आले आहेत. त्यानंतर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधत आहे इकडे विरादेसाई रोडवर, हे बांधलं आहे, संकुलन बांधलेलं आहे 7.5 करोड रुपये. एक मिनिट साहेब, 7.5 करोड रुपये त्याच्यावर त्यांनी हे केलेलं आहे. आणि त्या आज त्याच्यामध्ये ना लहान लहान मुलं जाऊन तिकडे टॉयलेट वगैरे करतात, त्याचा लोकांना काही उपयोग नाही आला आहे. 7.5 करोड रुपये लोकांचे लावले आमचे, म्हणजे आम्ही एक नॉर्म मॅंगोमॅन कॉमन मॅन आहेत आणि तिकडे त्यांनी लावले आहे, त्याचं काही हेच नाही आलं आहे. आणि प्रसूतिगृहाचा पण तेच प्रॉब्लेम चालला. लक्षात आलं प्रसूतिगृहाचा असेल. क्रीडांगणाचे प्रश्न आहेत, काय सांगाल की ज्या पद्धतीने काम झालंय आरोप होत आहेत आणि काम केल्याचे दावे पण होत आहेत. बघा, आज आम्ही वॉर्ड फिरलो आहे. बेसिक नेसेसिटीज यांचं पाणी, घरात नळ आहे पण पाणी नाही. आज तुम्ही सांगता विचार बदला, शौचालय बांधा, पण जर पाणीच नाही आहे तर स्वच्छतेचा प्रश्नच येत नाही. लोकांना 4 गॅलन फक्त पाणी मिळतं, त्यात ते लोक स्वयंपाक करणार की स्वच्छता करणार की काय करणार. तर माझ्या मते पहिलं महत्त्व त्याला द्यायला पाहिजे, घराघरात पाणी पाहिजे. दुसरं म्हणजे मी म्हणेन की वुमेनसाठी, म्हणजे बायकांसाठी संरक्षण, आरक्षण आणि शिक्षण ह्याला मी सगळ्यात प्रथम इम्पॉर्टन्स देईन. कारण आज जर महिला आहेत त्यांना सेल्फ डिफेन्स करायला पाहिजे स्वतःच. प्रश्न खूप आहेत, मी येतो तुमच्याकडे. शिवसेनेकडे बोर्ड दाखवले की प्रसूतिगृहाचा प्रश्न असेल, ओशिवाचा किंवा इथल्या सगळ्या जो फंड्स खर्च केला शहाजीराजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये, त्या तो खर्च पाण्यात गेल्याचा आरोप. जर असं असेल, हे आरोप करणं हे खूप सोपं आहे. आणि आरोप जेव्हा करतात तेव्हा एक बोट आमच्याकडे दाखवतात पण 3 बोट त्यांच्याकडे आहेत, हे त्यांनी विचार करून घ्यावा. दुसरी एक गोष्ट, प्रसूतिगृहाचा जो विषय त्यांनी घेतला आहे की 250 बेड होते, ते जेव्हा कुपर रुग्णालय तिथे रिपेअर होत होतं तेव्हा कुपरचं मॅटर्निटी इथे आणलं होतं आणि त्यामुळे इथे 250 बेड होते. कुपर आता तयार झालं म्हणून कुपरमध्ये मॅटर्निटी होम तिथे फिरवण्यात आलं आणि इथे जे 25 स्ट्रेंथ होती तीच ठेवण्यात आली आहे अजित क्लासला. आणि अजित स्ट्रेंथ वाढवण्याची आवश्यकता नाही, एकूण लोकसंख्या वाढली आहे तर लोकवस्ती वाढलेली आहे. स्ट्रेंथ वाढवलेली आहे, ऑलरेडी वाढवलेली आहे. आणि तुम्हाला मी सांगते की इथे अजित ग्लास मॅटर्निटीमध्ये तुम्ही जाऊन बघा, लोकांना जर सुविधा मिळत नसतील तर लोक कशाला त्या हॉस्पिटलमध्ये जाणार. आज तुम्हाला कुपर असो, सिद्धार्थ रुग्णालय असो, बाळासाहेब इंद्रोदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय, अजित ग्लास मॅटर्निटी, ह्या सगळीकडे मॅटर्निटी होम आहेत आणि त्या मॅटर्निटी होममध्ये तेवढाच लोकांचा भरणा आहे. रुग्णालय आहेत असं सांगते, काय सांगा. यहाँ पे जो जैसे ताई ने कहा कि कूपर हॉस्पिटल तैयार हो गया तो वहाँ पे लोग जाए, यहाँ पे लोग 200 रुपया पर डे कमाते नहीं है तो 200 रुपया रिक्शा डाल के वहाँ कैसे जाएंगे. यहाँ हमारे लोकल में जो लोग रहते हैं उनको बस के भाड़े नहीं है, ट्रैफिक इशू है, बस के भाड़े नहीं है, वो 200 रुपया रिटर्न आएगा कैसे रिक्शा का भाड़ा यूज करेगा. एक बार तो जाना नहीं है, कम से कम 10 से 12 बार 15 बार लोगों को जाना है. आप हिसाब करेंगे नैरो सर्जन हमें, सुने मेरी बात सुन लीजिए, कूपर हॉस्पिटल में एक भी आप चेक कीजिए नैरो सर्जन नहीं है. यहाँ पे कहाँ पे आएगा नैरो सर्जन, कूपर हॉस्पिटल में नहीं है. अर्धवट माहिती आहे, रिक्षा चालण्याचा प्रश्न कुठे, आमच्या महानगरपालिकेच्या बसेस आहेत ना,
अडीचशे रुपये रुग्ण बस न जाऊ शकत नाहीत. नाही नाही, रिक्षाचा प्रश्न आला कुठे? आमच्या जवळ मॅटर्निटी आहेत ना. तुमच्या धारात हॉस्पिटल नाही बनवू शकत. मी आज जर रुग्णालय माझं जिथे आहे तिथे तुम्हाला जावंच लागणार आहे. असं नाही की प्रायव्हेट रुग्णालय त्यांच्या धारात आहे आणि बाजूलाच आहे. वाहतुकीच्या प्रश्नामुळे प्रश्न उपस्थित. उलट मी तुम्हाला सांगते, मान्य उद्धवजींनी आमच्या वचननाम्यात आज क्लिअर केलेलं आहे की मान्य इंदुरुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आरोग्य मोफत योजना सामान्य मुंबईकरांसाठी करण्यात आली. एकूणच आता आश्वासन नव्याने दिले जात आहे. मी येतो तुमच्याकडे, वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक नंतर जाणून घेणार आहोत खरंच रुग्णालयांचे इथले प्रश्न सुटलेले आहेत का, वाहतुकीच्या समस्या ज्या आहेत त्या समस्याच्या मागे नक्की जबाबदार कोण आहे ते जाणून घेणार आहेत. वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक नंतर याच प्रश्नांवर पुन्हा चर्चा करणार आहोत. पाहत राहा अभियान लोकांत मुंबई कुणाची. मुंबई कुणाचे या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपण आहोत अंधेरी पश्चिममध्ये प्रामुख्याने अनेक समस्यांच्याबद्दल चर्चा सुरू आहे. प्रश्न आहेत वाहतुकीचा, रुग्णालयाचा, रात्रशाळांचा, अनेक प्रश्न आहेत. काँग्रेसच्या वतीनं नेहमी दावा केला जातो की आम्ही मुंबईत खूप मोठ्या प्रमाणात कामं करतो, कामं केल्याचा दावा केला जातो. आता शिवसेना सांगते की कामं केलीत, खरंच कामं झालीत का? पिछले 25 वर्षों से महानगर पालिका के अंदर सेना भाजप की सरकार थी. 25 साल से मुंबई को इन्होंने लूटा है और आज एक दूसरे से झगड़ा करके इनके अंदर होड़ लगी हुई है कि किसने काम किया. पिछले 25 साल से इन्होंने सिर्फ भ्रष्टाचार किया, चाहे वो महानगर पालिका के अंदर हॉस्पिटल हो, चाहे ये गार्डन आरक्षण भूखंड की जगह हो, सिर्फ इन्होंने लूटा है और आज एक दूसरे के ऊपर वर्चस्व की लड़ाई कर रहे हैं कि हम फर्स्ट हम फर्स्ट. लेकिन कांग्रेस पार्टी, इन्होंने अपने वचन पत्र में, घोषणा पत्र में वादा किया है कि अगर महानगर पालिका में कांग्रेस की सत्ता आएगी तो 24 घंटा फ्री पानी दिया जाएगा. पूर्ण पानी जाए का संग होड़ लगी हुई है कि कौन सबसे ज्यादा भ्रष्टाचार किया है. सब एक दूसरे को मतलब एक नंबर पर साबित करने में तुले हुए हैं. हमारे वार्ड में कोई भी ऐसा काम नहीं हुआ कि शिवसेना बीजेपी को लोग काय सांगा. कालच्या भाषणात राज साहेबांचं सांगितलंय की नाशिक मध्ये भ्रष्टाचार नाहीये. एकदा राज साहेबांना सत्ता द्या, भ्रष्टाचार संपतो. मुंबईत या विभागातल्या प्रश्नांबद्दल सांगा का, इथले जे प्रश्न आहेत सोडवल्याचा दावा वारंवार केला शिवसेनेने, काय सांगा? मला कळत नाही, जर यांनी सोडवल्याचा दावा केला तर अजून हे लोक 25 वर्षानंतर जाहीरनामाच का डिक्लेअर करताय आणि काय करून दाखवलं? आम्ही आमच्या वॉर्ड 64 मध्ये फिरलो, शौचालयमध्ये नळ नाही आणि लाईट नाही. लाईट का नाही? कारण आज तिथे एवढी घाण येते लोकांना दिसू नये म्हणून तिथे मला वाटते लाईट नाही आहेत. पाणी नाही, यांनी वेस्टर्न कल्चर इकडे आणले. लोकांनी डब्बे घेऊन नाही जायचं, टिश्यू पेपर घेऊन जायचं असं मला वाटते. तर शिवसेनेने काय करून दाखवलं? ते इथल्या शौचालयानं वेस्टर्नाईज केलेलं आहे. मला सांगा, हे हॉस्पिटलचं म्हणतायत, इथे किती हेल्थ सेंटर ओपन केले वॉर्डमध्ये? मी फक्त वॉर्ड 64 मध्ये म्हणतोय, इकडचे किती हेल्थ सेंटर ते मला दाखवावे. एकूण प्रश्न आहेत काय सांग. मैं 62 वार्ड की बात कर रहा हूं और नॉर्मली भी बात कर रहा हूं कि जहां शिवसेना और भाजपा का सवाल है, ये लोग इस तरह से गठबंधन बनाते हैं और बाद में इलेक्शन के बाद फिर एक हो जाने वाली बात होती है. सिर्फ जनता के आंखों में धूल झोंकने वाले काम होते हैं. हेल्थ इश्यूज को लेकर शौचालय में देखो या कहीं भी देखो, कोई काम नहीं हो रहा. शौचालय की बात कर रहा हूं मैं, बड़े बड़े एडवर्टीजमेंट हो रहे, बड़े बड़े ब्रांड एम्बेसडर लिए जा रहे और उन पर इतना खर्चा हो रहा है. ग्राउंड पे अगर इतना खर्चा होगा, जैसे कि जाहिरातींवर खर्चा होता है. प्रश्न सुटले नाहीत, तुम्ही पण सत्तेत होता. आता परस्पर विरोधी एकमेकांच्यावर आरोप प्रत्यारोप करताय, तुमची पण जबाबदारी आहे की शौचालयाचे प्रश्न असतील, पिण्याचे पाणी पुरेसं मिळत नाही त्याचे प्रश्न असतील, तुम्ही जबाबदार नाही का? मी आपल्या माध्यमातून एकच सांगतोय की या जोगश्रीमध्ये जर विकास झाला असेल, जे डेव्हलपमेंट झालं आहे, फक्त ते इंदुमती पटेलने केलं होतं. आज जे हॉस्पिटलचे लोक बोलताय तो हॉस्पिटल इंदुमती पटेल बांधला होता. तिथे आपला गार्डनची व्यवस्था इंदुमती पटेलने केली दिली, आपला कब्रिस्तान बोला, स्मशानभूमी बोला, त्यानंतर कुठलाही डेव्हलपमेंटचा विकास झालेला नाही. आज ते हॉस्पिटल जे बांधला होता त्या हॉस्पिटलची हालत काय आहे आता तुमच्या समोर आलेलं आहे. या जोगश्रीमध्ये तुम्ही गेला, माणूस चालू शकत नाही. जोगश्रीमध्ये येण्यासाठी माणूस घाबरतो. ज्या ठिकाणी मी उभा आहेत, या रोडला 5 शाळा आहेत, 5 शाळेचे कमीत कमी 4000 मुलं रोडवर आहेत. म्हणजे आता चालायला जागा नाही आहे, जागाचे प्रश्न उठला, फुटपाथचा प्रश्न आहेत. भैरमबागमध्ये भैरमबागमध्ये विकासनगर नाव एक एरिया आहे, त्यामध्ये डम्पिंग ग्राउंड करून तिथे कचराच्या डम्पिंग ग्राउंड मैदान बनवतं त्या मैदानामध्ये झोपडे बांधण्यात आले. यांची पारदर्शक अशीच आहे का? यांना अर्धवट माहिती आहे. फुटपाथचे हे सत्तेमध्ये असताना, सहभागी असताना महानगरपालिकेमध्ये आहेत ना. आमचे अनधिकृत बांधकामं करण्यास नगरसेवक कारणीभूत आहेत, थेट आरोप होतोय. काय सांगा, नगरसेवकांनी जर अनधिकृत बांधकाम केलं तर हे बघत बसले होते का तिथे? यांनी का तक्रार केली नाही? यांनी तक्रार केली असेल तर दाखवावी. हे पण त्यात मिळालेले होते आणि म्हणूनच त्यांनी हे झालेलं आहे. दुसरी एक गोष्ट, ते जर सांगतायत ना इंदुमतीनी केलं काम, मी तुम्हाला सांगते
हिंदुमती ने केलं ना 2002 मध्ये हिंदुमती माझ्या समोर उभे होत्या हजार मतं नाही पडली डिपॉझिट जप्त झाली मग अशा व्यक्तींना काय म्हणणार आहे आपण साहेब बिकॉज या झोरपट्टी रे जोगश्री मध्ये एक ही सुधा गार्डन नहीं है आमच्यासाठी गार्डन गेला कुठे आमचा गार्डन गेला कुठे आज जो भाजपवाल्यांचं फ्रस्ट्रेशन है किसी आणि किसी आणि बिल्डिंग खंबे नव्हते या पद्धतीने आरोप प्रत्यारोप होत आहेत एकेकाचे जे मित्र असणारे पक्ष आहेत आता एकमेकांच्या विरोधात ठाकलेले आहेत आणि प्रश्न न सोडवण्यास समोरची पक्ष जबाबदार आहे असा या आरोप प्रत्यारोपाचं उत्तर दिले जात आहे मात्र प्रश्न तसेच आहेत प्रश्नांवर चर्चा करणार आहोत वेळ झाली का ब्रेकची ब्रेक नंतर इतले प्रश्न न सोडवण्याच्या मागे नक्की राजकीय भूमिका होते प्रशासनाचा अपयश होता नक्की काय मात्र लोकांची जे समस्या आहे त्या समस्या का सोडल्या त्याची चर्चा करणार आहोत आयबीएन लोकमतच्या मुंबई कुणाची या विशेष कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे आपण आहोत अंधेरी पश्चिम मध्ये प्रामुख्याने अनेक समस्या आहेत सामान्य जनतेकडे जाऊया की कुठले प्रश्न आहेत ज्याच्याकडे दुर्लक्ष झाले सर मैं एक लोकल आदमी हूँ यहाँ पर जो वार्ड नंबर 62 की बात करूँगा मैं कि यहाँ पे बीजेपी और शिवसेना ने कुछ काम नहीं किया इसके लिए मैं बताना चाहूँगा कि जो ओशूरा में जो हॉस्पिटल है बीएमसी हॉस्पिटल है उसमें किसी तरीके का कोई भी सुविधा नहीं है गंदगी है और वहाँ पे स्वच्छता अभियान की मोदी जी बात करते हैं लेकिन वहाँ पर जाके आप देखेंगे तो पानी और उसका सब बहुत ज़्यादा यानी गंदगी है बाथरूम में बहुत ज़्यादा गंदगी है और जिस तरीके से ऑपरेशन थिएटर में सामान रहना चाहिए उस तरीके से नहीं है ठीक है क्या इसी तरीके एम प्लस के पीछे जाके देखो इतना गंदगी है हम इतना गंदगी है कि क्या बोलूँ आपको जैसे एम प्लस के बाजू में पूरा नाला भरा हुआ है कोई काम नहीं कर रहा टेम्पो उभे राहतात त्रास होता है बगा जरा मैं मानता हूँ ताई जी को आदर नहीं करता हूँ ताई जी हमारे माता समान है लेकिन जो उन्होंने कूपर का बात बोले मेरे को लेकिन मैं उसमें 15 दिन 10 दिन तक झेला हूँ मैंने अपने वाइफ को लेके वो अस्तिन का ऑपरेशन करना था तो वहाँ पे मैं गया लेकिन तो 3 माला 2 माला जाओ 1 माला जाओ 2 माला जाओ वहाँ कोई सुविधा नहीं मिला शिवसेना और कांग्रेस को मैं बोलना चाहता हूँ कि कम से कम अब तो शर्म करो पब्लिक डेली चिल्ला चिल्ला करके बोल रहे कोई काम नहीं कर रहे हो आप लोग थोड़ा शर्म करो और लोगों के हित का काम आयबीएन लोकमत मुंबई कुणाची ह्या कार्यक्रमासाठी आपलं सर्वात पहिले अभिनंदन दुसरी गोष्ट मुंबई कुणाची तर ही फक्त मराठी माणसाची दुसरी गोष्ट इथे मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 61 हा 100% झोपडपट्टीयुक्त भाग आहे ह्या झोपडपट्टीयुक्त भागामध्ये जसं सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा आणि आरोग्य विषयक असं काय काम झालं तिसरी गोष्ट ह्या ज्या सगळ्या नवसेवक ह्या ज्या उमेदवारांनी येणाऱ्या या निवडणुकीनंतर ह्या उपाय सांगा काय मार्ग मुंबईचा विकास येणाऱ्या 23 तारखेला आपल्याला कळेल वार्ड क्रमांक 57 नगरसेवक काँग्रेस पक्षाचे होते बाला आंबेकर त्यांच्या वार्डामध्ये जाऊन तुम्ही पाहणी करा काही काम झालं काही काम झालं काम नाही त्याचा कोणी काम नाही सिटी वन मिळून काम नहीं था तो 66 वार्ड से कांग्रेस के नगर सेवक पिछले 20 साल से थे आज तक ना गटर का सफाई ठीक तरह से होता है सकाळी 8 वाजता जेव्हा कामावर जाणारे आणि ते शाळेत जाणारे पोरं ते पाणी मध्ये म्हणजे डर्टी वॉटर मध्ये ते जावा लागतो आणि दुसरी गोष्ट आहे आमचं हे काँग्रेसचे महिला वॉर्ड झालाय 66 काँग्रेसचे पण जे कॅन्डिडेट मेहर उभी आहे ते तिचा फोटो नाही नाव नाही काहीच नाही म्हणजे ते तू महिलांसाठी ते तरतूद मध्ये हे केलंय कॅन्डिडेटचा फोटोच नाही आतापासून कॅन्डिडेट गायब आहे फोटोवर ते काय सांगेल एवढे 20 वर्ष त्यांनी प्रभागाचा विकास सोडून स्वतःच्या विकासावरती त्यांनी नुसतं कॉन्सन्ट्रेट केलंय 66 उमेदवार पाणी आणणार पण पाणी जायला पण पाहिजे ना गटरचा ओव्हरफ्लो होतात ते काय काम नाही 24 तास पाणी आणणार पण पाणी जायला यंग डायनामिक आणि तिथे आता प्रभाग मध्ये यंग कॅन्डिडेट 227 एकूण प्रश्न अनेक आहेत प्रश्न सुटलेले नाहीत प्रश्नांबद्दल चर्चा होते काय सांगा आज आप देखेंगे मुंबई पे जो सेना और बीजेपी है एक ही सिक्के के दो पहलू है यानी चोर मौसेरे भाई है पूरा भ्रष्टाचार मिलकर 25 साल तक किया है और आज एक दूसरे के खिलाफ लड़ने की कोशिश महाराष्ट्र की जनता को मुंबई की जनता को अभी अगर काम किया होता उनको जरूरत नहीं थी यहाँ पे आके खुद की बातों पे ये करने के लिए तो इन्होंने कुछ काम नहीं किया ये जनता को भी पता है आजकल मुंबई किसी ने कहा कि मुंबई किसी एक जातिवादी की है मुंबई किसी की जातिवादी की नहीं है मुंबई किसी के बाप की जागीर नहीं है मुंबई आपकी है मुंबई उतनी मेरी और मुंबई हम सबकी है हम लोग को विकास चाहिए
बंबई ना किसी के बाप की, बंबई है सब तमाम जनता की। एक सेक्युलर पार्टी है, यहाँ पे हम सबकी इज्जत करते हैं, ना मराठी ना उत्तर भारतीय ना कोई मुस्लिम, सब सेक्युलर पार्टी है, हम सबकी इज्जत करते हैं। और यहाँ पे आप शमशान पे जाएंगे, यहाँ पे हमारा एमपी शिवसेना का है, एमएलए बीजेपी का है, लेकिन शमशान भूमि में जाके देखेंगे आज भी एक दीवार का भी या एक गेट का भी काम शमशान पे नहीं हुआ। काम कुठलीच झाले नाही तर सांगता काम नाही हुआ काय म्हणता, स्मशान भूमीत फंड खर्च झाला आहे, स्मशान भूमी सुंदर बनवलेली आहे आणि ती फंड न वापरताना एनजीओ द्वारा वापरायची। स्मशान भूमीकडे ट्रॅफिकचा खूप मोठा इश्यू आहे, सगळं पार्किंग असतं, पार्किंग लोकांना पाडा घेऊन राहायला। येणाऱ्या 23 तारखेला या मुंबईमध्ये 227 जागेवरती कमाल नक्की खेळ। विकासाचा मुद्दा इकडे काय झालेला नाही आहे, फुटपाथ फुटपाथचा काही प्रॉब्लेम्स आहेत, रुग्णवाहिका आम्ही मनसेतर्फे प्रोव्हाइड करतो। रुग्णवाहिकेचा प्रश्न असेल, रुग्णालयाचा प्रश्न असेल, शाळांचे प्रश्न असेल, वाहतुकीची समस्या असेल, नागरी समस्या, पिण्याचे पाणी कमी प्रमाणात येत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत, लोक त्रस्त आहेत, आपला हा सगळा त्राग आहे तो लोक मतपेटीतून व्यक्त करणार आहेत। त्यामुळेच आता आपण या सगळ्या प्रश्नांची चर्चा झाल्यानंतर इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नव्या ठिकाणावर, मुंबई कुणाची या विशेष प्रमाण आयबीएन लोकमतचा विशेष कार्यक्रम मुंबई कुणाची। धन्यवाद।